पॉलिश असं केलं आहे की माझ्या हाताचं हे बघा रिफ्लेक्शन मिळेल. ही मिसाईल सारखी गोष्ट आहे. ही अग्निबाण हे मिसाईल्स आहेत आणि हे बनवलेत 11व्या शतकात 12व्या शतकात इसवी सन 1100. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वजीत आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण निघालो आहोत कर्नाटकामधील एक अतिशय प्राचीन मंदिर आणि त्या ठिकाणाचं नाव आहे हळेबीडू. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि तुम्हाला ह्या प्रवासामध्ये काय काय घडेल ते बघायला मिळेल. भेटूया नंतर. तर आता 6:15 वाजलेले आहेत सकाळचे आणि गुगल मॅपनुसार 4 तास 5 मिनिटांचा रस्ता आहे. तर बघू, होपफुली लवकर रस्ता कापूया कारण सकाळी लवकर निघालोय आपण. जाऊ नंतर बाबू, नंतर बोलो. येताना गंमत आणतो तुला. बाय काळू, सॉरी, काहीच नाही आणलं खायला. मला नव्हतं माहिती तू इथं असशील. मग जाऊ नये, येताना गंमत आणतो. हा, येताना खायला आणतो. बाय बाय. मैसूर हायवे आया समोर पहिला टोल आहे आणि इथून पुढे आपल्याला लागतील 4.25 तास. रस्त्यामध्ये कुठंतरी चहा वगैरे पिण्यासाठी थांबू. आपण चहा सोबत घेतलाय. चहा आहे थर्मस मध्ये. रोड ट्रिपचा हा एक फायदा आहे, तुम्ही कुठेही थांबू शकता आणि थोडासा चांगला ब्रेक घेऊ शकता. तर अशा प्रकारे नाश्ता झाला आहे. नाश्ता म्हणजे थोडंसं आम्ही खाल्लं का, चांगला ब्रेक झाला व्यवस्थित आणि आता पुढच्या प्रवासासाठी तरतरी आली. मी ज्यावेळी लहान होतो ना, खूप लहान, माझी आजी वडिलांची आई, तिची एक आठवण आहे की ती ही फुलं वाहायची सारखी महादेवाला.
सहज आता जाता जाता दिसलं आणि आजीची आठवण आली. So I'll just take my car over there. I'll bring the money and then I'll park here. Okay? Thank you. तर आपण गावात आलेलो आहोत. ATM मधनं पैसे काढणं विसरलो. आता इथं पार्किंगचे पैसे भरले, 50 रुपये पार्किंग चार्ज आहेत. आणि ह्या साईडला ATM आहे, ह्या साईडला मंदिर आहे. आधी ATM मधनं पैसे काढतो आणि मग नंतर मंदिरात जाऊया. आता मंदिराचे एक अधिकारी आले आणि त्यांनी आम्हाला स्टँड काढायला लावला किंवा हातानी शूट करा असं सांगितलं, माहीत नाही काय. तर हे मंदिर बांधायला 190 वर्ष लागली. 190 वर्ष लागून हे मंदिर अपूर्ण राहिलं, कारण मध्येच अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी आली आणि त्यांनी मंदिर नष्ट केलं. मग नष्ट केलं म्हणजे डिस्ट्रॉय करायला बघितलं. काही पार्ट डिस्ट्रॉईड पण आहे. मंदिराचं शिखर बनलं नाही, बनण्याच्या आधीच अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली आणि हे मंदिर तसंच राहिलं. आणि ह्या मंदिरामध्ये 100 हून जास्त खांब आहेत आणि प्रत्येक खांबाचं डिझाईन वेगळं. एका दगडात कोरलेला भारतातला 7वा मोठा नंदी आहे हा आणि 6वा मोठा नंदी तिथं आहे. जसं की तुम्हाला सांगितलं, दोन वेगवेगळी वेगवेगळी मंदिरं आहेत. हे आहे शांतलेश्वर मंदिर आणि ते आहे होयसालेश्वर मंदिर. त्याचा नंदी तिथं आहे, जो ह्या नंदीपेक्षा 1 फुटानी उंच आहे, कारण तो राजाचा नंदी आहे आणि हा राणीचा नंदी आहे. राणीचा नंदी असल्यामुळं, राणीच्या मंदिराचा नंदी असल्यामुळं तुम्ही ह्याच्यावरती अलंकार बघू शकता. आणि हे त्याच्या त्वचेला पडलेल्या गुड्या, हे पॉलिश असं केलं की माझ्या हाताचं हे बघा रिफ्लेक्शन मिळेल. हे तर सांगण्याचा मुद्दा असा, हा हा जीवनाचा हा सगळा पसारा आहे असं त्यांना दाखवलं. हे चार गोष्टी आहेत, ह्या धर्माचं प्रतीक आहे. धर्म, त्याच्यानंतर वरती ते कला वगैरे आहे, हे अर्थकारण आहे ह्याच्यामध्ये. आणि ते कामजीवन, कामजीवनाच्या वरती काहीच नाही आहे. जसं की व्हेंटिलेशन आहे तिथं, म्हणजे काहीच नाही आहे, त्याचा अर्थ मोक्ष. याचं जीवनाचं सार ह्याने दाखवायला बघितलं आहे. बाराव्या शतकात हे मंदिर बनलं आणि त्या काळात बनवलेल्या मंदिरामध्ये हेल्मेट्स दाखवलेत. हेल्मेट्स जर तुम्हाला दिसत असतील, हे हेल्मेट्स आहेत. असं तिकडे आणि हे सगळ्यात सुंदर मूर्त्यांपैकी एक आहेत, ते ब्रह्मा, महेश, विष्णू. हा सगळ्यात सुंदर शिल्पांपैकी अजून एक, याच्यामध्ये असं दाखवलं आहे, हा रावण आहे दशमुखी आणि त्यांनी हा कैलाश पर्वत त्याच्या डोक्यावरती उचलला आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर वरती भगवान शिव आहेत आणि हा पूर्ण कैलाश पर्वत त्याच्या डोक्यावरती आहे.
तर झालं असं की रावणाला ह्याच्याबद्दल खूप गर्व झाला. महादेवानी त्यांचा पाय फक्त थोडासा दाबला तर त्या ओझ्यानी हे रावणाचे पाय असे वाकडे झाले आणि हे डोळे असे विस्फारले गेले. अशा प्रकारची कल्पना करून हे शिल्प बनवलं. ही शिल्पकाराची कल्पनाशक्ती आहे. मिसाईल सारखी गोष्ट आहे अग्निबाण. हे मिसाईल्स आहेत आणि हे बनवलेत 12व्या शतकात 1100. दुर्बीण, आपण बोलतो गॅलिलिओने शोध लावला दुर्बिणीचा. हा सैनिक हे महाभारताचं युद्ध आहे. यावेळी आपण शिल्प बघतो डायरेक्टली कळत नाही कोण काय. त्या शिल्पामध्ये एक स्टोरी असते. आता हे शिल्प आहे तर सेम मिसाईल आहेत तुम्हाला दिसत असतील तर हा कोण आहे तुम्हाला कळणार नाही कधीपर्यंत जोपर्यंत हे नाही बघणार. हा ध्वज आहे आणि त्याच्या ध्वजावरती हे मारुती आहेत. मारुतीचा ध्वज कोणाचा होता तर अर्जुनाचा होता. तेव्हा तुम्हाला दिसतं की हे अर्जुन आहेत. हा त्यांचा ध्वज, हे त्यांचे क्षेपणास्त्र तुम्ही बोलू शकता आणि हे श्रीकृष्ण जे अर्जुनाचं सारथ्य करत होते. हे आहे की इथल्या शिल्पकारांची कल्पकता बघितल्यावर अक्षरशः विस्मयकारक असं ते दृश्य वाटतं किंवा ती कला वाटते. सांगायचं झालं तर हे महाभारताचं युद्ध सुरू आहे आणि त्यांना त्या शिल्पकारांना फक्त असं दाखवायचं की भीम खूप ताकदवान होता, बलशाली होता. तर तो बलशाली किती होता? हा भीम आहे. हा भीम आहे. ह्याच्यामध्ये हातामध्ये ही गदा आहे. हा हत्तीशी युद्ध करतो म्हणजे हत्तीसोबत युद्ध करतोय. हा हत्तीवर जे बसले त्यांच्याशी आणि हा हत्ती मारून मारून त्यांचे थर रचतोय. थर तुम्हाला जर दिसत असेल हे मेलेले हत्ती आहेत, त्यांचे थर आहेत आणि ते हत्ती स्वारांसहित हत्तीवर जे स्वार आहेत त्यांच्यासोबत. आणि हा थर किती आहे तर हे ढग आहे, ढग क्लाउड्स. तर हा ह्यांनी इतके हत्ती असे युद्धामध्ये असे मारून फेकलेत की पूर्ण ढगापर्यंत त्यांचा थर साचला, इतकी भीमाची शक्ती होती. हे कल्पकता आहे आणि ही कल्पना किती अजोड आहे. तुम्हाला जर बघत असेल तर हे दोन हत्ती आहेत. इकडे एक वेगळा हत्ती आहे, इकडे एक वेगळा हत्ती आहे. एवढी कल्पनाशक्ती. 190 वर्ष लागलीत. 30 वर्षांची एक पिढी असते मित्रांनो. 190 वर्ष म्हणजे 6 पिढ्या हे मंदिर बनवायला खपल्या आणि कोणी आक्रमक येतो आणि क्षणात होत्याचं नव्हतं करून आलं. खूप वाईट वाटतं. पण दुसऱ्या बाजूला हे सगळं बघून आपण कोण होतो, आपले पूर्वज काय होते याचा अभिमान देखील वाटतो. त्यासाठी असंख्य गोष्टी आणि मला खूप इच्छा आहे की त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या. पण मी हे करणार नाही कारण त्याच्या मागं मला असं वाटतं की मी ज्या काही मोजक्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी बघून तुम्हाला असं वाटावं की तुम्ही इथं यावं आणि हे बघावं. दुसरी गोष्ट, जेव्हा इथं याल तेव्हा फक्त बघू नका, इथं गाईड आहेत, ते गाईड करा. मला आज सकाळीच माझ्या एका फ्रेंडने हे सांगितलं की गाईड खूप मोठं काम करतात ॲक्च्युली. खरं तर ते इथे येतात, 400-500 रुपये घेतात पण ते त्यांचं आयुष्य ह्या गोष्टीला वाहून देतात आणि एक आपला इतिहास जिवंत ठेवायचा प्रयत्न करतात. तुम्ही पुस्तकं वाचा किंवा काहीही करा पण मला सांगणार नाही कोणी. ह्या गोष्टी सगळ्या समजावून सांगितल्या मला शिल्प कशी बघायची असतात. तर आता आमचं मंदिर बघून झाले. आता थोडं भूक खूप लागली त्याच्यामुळे थोडंसं खायच्या हिशोबाने इति हा काला रेस्टॉरंट इथं जवळच आहे, 750 मीटर अंतरावर. तिथं चांगलं जेवण मिळतं असं कळलं तर आता तिथं जातोय. तर अशा रीतीनं आमचं जेवण झाले. जेवणाबद्दल सांगायचं होतं,
जेवण ओके ओके होतं, म्हणजे काय वाईट वगैरे नव्हतं, पण एकदम असं एकदम ऑसम आहे आणि तुम्ही इथं येऊन जेवाच वगैरे असा काही सल्ला देणार नाही. पण ह्या भागातले हॉटेल्स बघितले तर डिसेंट आहे, ॲम्बियन्स पण डिसेंट आहे, पब्लिक पण डिसेंट आहे. एकंदरीत ट्रीप चांगली झाली आणि आता वाजलेले आहेत 3:10 संध्याकाळचे, दुपारचे, आणि आता जायला परत अजून 4.5-5 तास लागतील. त्याच्यामुळं लवकरात लवकर घर गाठूया आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.